नमस्कार मंडळी सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी झटपट होणारे आणि कमी तेलामध्ये आठवड्याभराचे असे नाश्त्याचे पदार्थ पाहूया त्यातला प्रकार पहिला बनवण्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे तर रवा मी बारीक घेतलेला आहे या ठिकाणी आपल्याला बारीकच रवा घ्यायचा आहे पाव वाटी दही घेतलेला आहे आता भाज्या घ्यायच्या आहे भाज्यांमध्ये पाहू एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक शिमला मिरची मोठ्या साईजची होती तर अर्धी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे खिसून अशा प्रकारे साधारण पाव वाटी त्यानंतर मिडियम साईजचा एक टमाटर सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे थोडीशी बारीक चिरून आणि चवीनुसार म्हणजेच दोन हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहे तर ह्या वाटीमध्ये अगदी पाव चमचा म्हणजे चिमुटभर खाण्याचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अगदी थोडंसं आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे यातली एखाद भाजी नसेल तर स्किप करू शकतात किंवा आणखी पत्ता गोबी किंवा कांद्याची पात ऍडिशनल भाज्या तुम्हाला घालायच्या असल्या तर त्याही तुम्ही टाकू शकतात पुढच्या कृतीकडे सुरुवात करूया एखादी बाउल घ्यायचा आहे त्यामध्ये घेतलेला रवा टाकलेला आहे दही टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आता हा जो रवा आहे या दह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण दही ह्या रव्याला असं मस्त हे लागायला हवं ह्या पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे वाटीला दही चिटकलेलं आहे थोडंसुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून त्याच वाटीमध्ये पाणी घेतलं आणि पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला एकदम जास्त टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करत टाकायचं आहे कितपत पाणी लागणार आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पाणी टाकत घ्यायचं आहे आणि असं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणखी त्यामध्ये थोडं पाणी घालते अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घातलं ना तर हे व्यवस्थित असं मिक्स होते यामध्ये गोठळ्या सुद्धा होत नाही एकदम स्मूथ असं झालेलं आहे पाहू शकता तुम्ही इतपत हे पातळसर झालेलं आहे तर मंडळी आता ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये बारीक चिरून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहे भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी अधिक तुम्ही करू शकतात किंवा मी आधी सांगितल्याप्रमाणे एखाद भाजी नसेल तर नका घालू किंवा आणखी ऍडिशनल भाज्या तुम्हाला यामध्ये टाकायच्या असल्या तर त्याही तुम्ही टाकू शकतात घेतलेल्या सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत त्यानंतर मिक्स करून घेऊ मिक्स करून झालेलं आहे पण हे जे बॅटर आहे ना थोडंसं घट्टसर वाटत आहे म्हणून पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते ह्या प्रकारे मिक्स करून घेते खूप असं आपल्याला हे पातळसर सुद्धा करायचं नाही आणि जास्त घट्टसर सुद्धा राहू द्यायचं नाही आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिटांसाठी राहू द्यायचं आहे वेळ नसेल तर पाच मिनटं जरी ठेवलं तरी काही हरकत नाही आता साधारण दहा मिनटं झालेले आहे त्यानंतर हे मिश्रण आपण पाहत आहोत मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये खाण्याचा जो बेकिंग सोडा आपण घेतलेला आहे तो टाकायचा आहे जास्तही नाही पाहू शकता या ठिकाणी पाव चमचा बेकिंग सोडा घेतला त्यातला अर्धा टाकला आणि अर्धा राहू दिलेला आहे जास्तही सोड्याचा आपल्याला वापर करायचा नाही सोडा किंवा इनो साचटसही तुम्ही वापरू शकता सोळा घातल्यानंतर मिक्स करून घेते अशा पद्धतीचं हे बॅटर झालेलं आहे आता गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचा आहे गॅस चालू करते गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच हा उत्तप्पा आपल्याला करायचा आहे अशा प्रकारचा पॅन किंवा तवाही तुम्ही घेऊ शकतात त्यामध्ये अगदी पाव चमचा तेल घातलं तेल पूर्णपणे पसरून घेतलेला आहे त्यानंतर हा जो तवा आहे गरम होऊ द्यायचा आहे आता हे असं पडीवर मिश्रण घेतलं थोडंसं वरती घेतलेलं आहे ज्या साईजचं आपल्याला करायचं आहे त्यानुसार मिश्रण टाकायचं आहे थोडासा लहान किंवा मोठा मोठा करायचा असेल तर एक पडीच्या वरती थोडंसं हे बॅटर घ्या लहान करायचं असेल तर एक पडीचा घ्या जास्तही पातळ सर आपल्याला पसरवायचं नाही तर असं थोडंसं जाड हे पसरून घेतलेलं आहे झाकण ठेवू आणि दोन मिनटं गॅसची फ्लेम अगदी कमी आहे कमी गॅसवरती शेकू द्यायचं आहे दोन मिनटांनंतर मी तुम्हाला दाखवते असा फुलून आलेला आहे त्यानंतर रंगही बदललेला आहे पलटून घेतलेला आहे खालची बाजूही तुम्ही पाहू शकतात मस्त अशी ही शेकली गेलेली आहे आता हा उत्तप्पा मस्त क्रिस्पी व्हावा त्यासाठी थोडस आपल्याला तेल घालायचं आहे साधारण अर्धा चमचा तेल टाकलं अगदी थोडंच टाकायचं आहे सगळं बाजूंनी असं पसरून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि दीड ते दोन मिनिटांसाठी पुन्हा गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरतीच शेकून घ्यायचं आहे मस्त असा उत्तप्पा हा फुलून आलेला आहे छान असं आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिला उत्तप्पा आपला तयार झालेला आहे अशाच प्रकारे आणखी दुसरा सुद्धा उत्तप्पा मी तुम्हाला बनवून दाखवते थोडंसं तेल टाकलं पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बॅटर टाकायचं आहे जर का थोडासा लहान करायचा असेल तर एक पडी मिश्रण घ्या आणि एक पडीच मिश्रण असं थोडंसं पसरून घ्या या प्रकारे तर या ठिकाणी आपण एक वाटी रवा वापरलेला होता म्हणून साधारण एक वाटी या ठिकाणी आपल्याला पाणी लागत असतं झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं शेकू दिलेलं आहे मस्त फुलून आलेला आहे आधीच्या उत्तप्याप्रमाणेच पुन्हा पलटून घ्यायचा आहे रंगही किती छान दिसत आहे तर आता जर का तुम्हाला जास्त तेला तुपाचे हे उत्तप्पे नकोय तर न घालता सुद्धा तुम्ही हे उत्तप्पे करू शकता किंवा अगदी थोडंसं लावू शकता आणि अशाच प्रकारे संपूर्ण पिठाचे म्हणजे संपूर्ण हे मिश्रणाचे उत्तप्पे आपल्याला बनवून घ्यायचे आहे दुसरासुद्धा उत्तप्पा आपला मस्त असा झालेला आहे तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे किंवा मुलांच्याही डिफिनमध्ये अशा पद्धतीचे उत्तप्पे बनून आपण देऊ शकतो छोट्या मोठ्या भोकेसाठी अतिशय फास्ट आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे तुम्ही पाहू शकतात किती मस्त असे सॉफ्ट आपले हे उत्तप्पे तयार झालेले आहे आणि भरपूर पौष्टिक असे मग तुम्हीसुद्धा करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा मस्त सॉफ्ट आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते तर हे जे उत्तप्पे आहे टोमॅटो सॉस सोबत किंवा चटणीसोबत लोण्यासोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा असे नुसते सुद्धा खायला छान लागतात तर अशा झटपट रेसिपीचा आपण दुसरा प्रकार पाहूया तर मंडळी हा भात मी रात्री बनवलेला होता आणि त्यातला थोडासा भात हा शिल्लक राहिलेला आहे आता त्या भातापासून नेहमी आपण फोडणीचा भात बनवतो पण ते खाऊन आपल्याला कंटाळा येतो पण आज म्हटलं काहीतरी वेगळं बनू म्हणून आज मी तुम्हाला मस्त जाळीदार असा डोसा दाखवत आहे या उरलेल्या शिड्या भातापासून तर एक वाटी भात घेतलेला आहे घेतलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे एक वाटी भातासाठी एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही घेऊ शकता त्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही जर का जास्त आंबट असेल तर पाव वाटी घ्या कमी आंबट असेल तर अर्धी वाटी घ्या त्याच वाटी मी एक वाटी पाणी घेतलेला आहे सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकलं आणि झाकण लावून मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे एकदम स्मूद असं हे मिश्रण झालेलं आहे साधारण एक मिनिटापर्यंत हे फिरून घेतलं एक वाटी घेतलेलं पाणी यामध्ये टाकलेलं आहे मी आता हे मिश्रण असं तयार झालेलं एखादी बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी हे मिश्रण चिटकते त्यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे तर अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं त्यानंतर मिक्सरचं भांड हे असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण पेस्ट ती निघते आणि हे पाणी सुद्धा ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आता संपूर्ण हे मिक्स करून घेऊ यामध्ये आपण रवा टाकलेला आहे रवा थोडासा फुलू द्यायचा आहे म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दहा मिनटासाठी हे असंच आपल्याला जा झाकून राहू द्यायचं आहे आता दहा मिनिट झालेले आहे त्यानंतर हे मिश्रण मी तुम्हाला दाखवते असं झालेलं आहे रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित पूर्ण हे विरघळलं का तर त्यानंतर अगदी थोडासा सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा चिमूडवर बेकिंग सोडा टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे सोडा छान असा हा ऍक्टिवेट होतो आणि छान फुलतो तो, फुलत हो तो। त्यानंतर एक सारखं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने काही सेकंद तशाच प्रकारे मिक्स करून घेतलं त्यानंतर असं हे मस्त बॅटर झालेलं आहे डोसा बनवण्याचं आता गॅसवरती हा नॉनस्टिकचा डोसा तवा ठेवलेला आहे तापायला तवा हा तापत असतानाच त्यावरती अगदी थोडंसं तेल लावून घेऊ तवा मस्त असा कडकडीत ता 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 हा तापलेला आहे त्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेऊ म्हणजे तव्याचं टेम्परेचर ते कमी करायचं आहे असं पाणी शिंतळून पुसून घेतल्यावरती डोसा हा एकसुद्धा तव्याला चिटकत नाही किंवा तुटतही नाही त्यानंतर डोसा बॅटर घ्यायचा आहे ढवळून घ्यायचा आहे ज्यानुसार तुमचा तवा असेल त्यानुसार हा डोसा बॅटर टाकायचा आहे साधारण दीड चम्मच मी डोसा बॅटर घातलेला आहे डोश्याचं मिश्रण आणि एकसारखं एकाच दिशेने अशा प्रकारे हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे डोसा पसरत असताना गॅसची फ्लेम कमी होती त्यानंतर गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि वरतून थोडस तेल किंवा तूप तुम्ही काही लावून घेऊ शकता म्हणजे त्यामुळे डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो साधारण एक ते दीड मिनिटापर्यंत तसाच मिडियम गॅस वरती शेकून घ्यायचा आहे तवा हा मोठा आहे मोठा असल्यामुळे सगळ्या साईडला एक सारखा डोसा शेकावा म्हणून अशा प्रकारे गॅसवरती हा तवा फिरवत घ्यायचा आहे असा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे डोशाला त्यानंतर डोसा काढून घेऊ अगदी सहज हा डोसा निघतो तुम्ही पाहू शकता किती पातळसर झालेला आहे सराठा सुद्धा त्याच्या हातून दिसत आहे आणि खालून सुद्धा मस्त रंग आलेला आहे यापेक्षा जर का तुम्हाला जास्त ब्राऊन करायचा असेल तर थोडासा तो तो शेकू देऊ शकता पण असा मस्त कुरकुरीत हा डोसा झालेला आहे आणि जाळीही तुम्ही पाहू शकता किती जाळीदार असा हा डोसा दिसत आहे असा हा मस्त पांढरा शुभ्र आणि जाळीदार पहिला हा शिळ्या भाताचा डोसा हा तयार झालेला आहे तर असा हा गरमागरम डोसा यासोबत चटणी सांबार किंवा बटाट्याची भाजी बनवून तुम्ही घरातील कोणत्याही मंडळीला खायला दिला तर कोणीच ओळखू शकणार नाही का हा डोसा शिळ्या भातापासून बनवलेला आहे मस्त असा कुरकुरीत हा डोसा लागतो तर अशाच प्रकारे आणखी मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते त्यानंतर तव्याला तेल लावायची काही गरज नाही फक्त तवा तापल्यानंतर थोडंसं पाणी शिंदळून घेते आणि टिश्यू पेपरने ते पाणी पुसून घेतलेलं आहे आता डोसा बनवण्याची मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवते असं हे मिश्रण टाकलेलं आहे त्यानंतर तव्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि एश्राचं शिल्लक राहिलेलं मिश्रण ही अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखा असा हा डोसा पसरवला जातो अशा प्रकारचे ढोसे सुद्धा मस्त पातळ आणि तेही डोसे मस्त शेकू द्यायचे आहे मस्त छान अशी जाडी पडते जसे आपण पडीने डोसे पसरून घेतो त्याचप्रकारे हे डोसे होत असतात तर आता तर हे डोसे माझ्या घरामध्ये एवढे आवडतात मी मुद्दाहून शिडा भात हा शिल्लक पुरवते आणि त्या भातापासून मस्त असे कुरकुरीत डोसे बनवते एक नाही तर सगळेच डोसे असे मस्त एकसारखे असे होत असतात तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा डोसा तुम्ही पाहू शकता मस्त असे झालेले आहे आणि किती मोठे मोठे असे डोसे आपण बनवलेले आहे नाश्ता रेसिपीचा प्रकार तिसरा बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर ह्या एका बाउलमध्ये एक कप भरून हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे जाड रवा घेतलेला आहे रवा तुम्ही घालू शकतात किंवा की स्किप सुद्धा करू शकतात रवा घातला तर ह्या रेसिपीला मस्त कुरकुरीतपणा येतो त्यानंतर ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना त्याच कपाने एक कप पाणी घेतलं पाणी एकदम आपल्याला टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करतच पाणी टाकायचं आहे ज्या आपण चपाती वगैरे बनवण्यासाठी पीठ वापरतो ना गव्हाचं तेच हे पीठ आहे तर मैत्रीण ही नाश्त्याची रेसिपी अतिशय सोपी आहे सकाळच्या नाश्त्याला बनवू शकतो मुलांच्या डब्यासाठी बनवू शकतो ही रेसिपी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी सुद्धा आपण ही रेसिपी पडून घेऊ शकतो अतिशय झटपट होते आणि जास्त भांड्यांचा राडाही होत नाही आणि चवीलाही छान लागते एकदम पाणी टाकलेलं नाही तर असं थोडं थोडं करत पूर्ण एक कप घेतलेलं पाणी या ठिकाणी आपण टाकलेलं आहे मिक्स करून घेतलेला आहे तर एक कप गव्हाचं पीठ वापरलेलं होतं म्हणून एक कप गव्हाच्या पीठासाठी एक कप पाणी टाकले या ठिकाणी वरतून आपण थोडासा दोन चमच रवा घातलेला होता म्हणून रव्यासाठी दोन चमच पाणी घेतलं इतकं पाणी जर का घेतलं ना अगदी परफेक्ट हे पाण्याचं प्रमाण होतं थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि हे जे पीठ आहे संपूर्ण असं मिक्स करून घेतलं एक सुद्धा यामध्ये गोठळी नाही अगदी स्मूथ असं हे बॅटर आपल्याला करायचं आहे गव्हाच्या पीठाचं आता हे मिक्स करून झालेलं आहे यावरती झाकण ठेवू आणि बाजूला ठेवू जाड रवा घातलेला आहे म्हणून साधारण पाच मिनिटापर्यंत असंच बाजूला हे ठेवून घ्यायचं आहे आता या प्लेटमध्ये मी काही भाज्या घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये गाजर आहे टमाटर आहे अर्धा अर्धी शिमला मिरची आहे थोडीशी काकडी घेतलेली आहे आणि एक मिरची घेतलेली आहे मिरचीचं जे प्रमाण आहे आपल्या चवीनुसार कमी अधिक घेऊ शकतात घेतलेल्या भाज्या मिक्सरच्या भांड्यात टाकते या भाज्या अगदी बारीक सुद्धा तुम्ही चिरून घेऊ शकतात पण सकाळच्या घाईमध्ये घाई गडबडीमध्ये आपण ही नाश्त्याची रेसिपी करत आहोत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं तर काही सेकंद मध्येच अतिशय बारीक ह्या होतात आपल्याला याची प्युरी करायची नाही तर ठेच्यासारखं अशा फिरून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे आता साधारण पाच मिनिटं सुद्धा झालेले आहे हे जे पीठ आपण भिजून घेतलेलं होतं ते पीठ पाहू एक सुद्धा यामध्ये गुठडी नाही एकदम स्मूथ असं हे मिक्स झालेलं आहे त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे चिमूटभर हळद म्हणजे पाव चमचा अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा गरम मसाला मिरची पावडरचं आणि गरम मसाल्याचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं म्हणजेच अर्धा चमचा आणि एक चमचा फक्त पोहे खाण्याचं तेल घातलं सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे या प्रकारे इतपतच घट्ट असायला हवं हे मिश्रण जास्त पातळ सरही आपल्याला हे मिश्रण करायचं नाही त्यानंतर ह्या ज्या भाज्या आपण बारीक करून घेतलेल्या आहेत मिक्सरमध्ये त्या भाज्या घालायच्या आहेत तर मैत्रीण या ठिकाणी मी ज्या भाज्या दाखवलेल्या आहेत तुम्ही याच भाज्या वापरा तर असं काही नाही तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकतात किंवा यातली एखाद भाजी नसेल तर स्किप सुद्धा करू शकतात किंवा अॅडिशनल भाज्या वापरू शकतात जसं की पत्ता गोबी कोथंबीर कांदा बीट ज्या भाज्या मुलं घरामध्ये खात नाहीत ना त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकतात आता सगळ्या या भाज्या टाकलेल्या आहे मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण तुम्ही घट्टसर पाहू शकतात इतपतच थिक ठेवायचं आहे सगळं हे पिठामध्ये एक जीव झालेला आहे मस्त मिक्स झाल्यानंतर आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे नॉनस्टिकचा पॅन आहे पॅनला अगदी थोडस तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी थोडंसं तेल लावते या प्रकारे त्यानंतर पॅन हा गरम होऊ द्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे कमी फ्लेम ठेवल्यानंतर असं हे मिश्रण घ्यायचं आहे साधारण एक ते दीड पडी आणि थोडस पसरून घ्यायचं आहे तर डोशाप्रमाणे हे पात्र जर करायचं नाही तर असं हे जाडच राहू द्यायचं आहे या प्रकारे जास्त पसरवायची काही गाई गरज नाही अगदी अलग थोडस फक्त पसरून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम कमी ते मिडियम आहे शक्यतो कमीच ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे दोन मिनटापर्यंत झाकण ठेवून तसंच राहू द्यायचं आहे तर दोन मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते झाकण उघडून वरचा भाग तुम्ही पाहू शकतात रंग बदललेला आहे त्यानंतर पलटून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जर का कमी ठेवली ना अगदी मंद आचे वरती छान असं हे भाजलं जातं जळत सुद्धा नाही अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही तेल तूप किंवा बटरचाही वापर करू शकतात जास्त तेलही लावायची गरज नाही किंवा जास्त बटरही लावायची गरज नाही अगदी थोडंसंच लावून घेतलेलं आहे पुन्हा यावरती झाकण ठेवते आणि दीड ते दे दोन मिनिटापर्यंत शेकू द्यायचं आहे साधारण दोन मिनटं झालेले आहे झाकण उघडून घेतलं रंगही तुम्ही पाहू शकता किती छान असा मस्त रंग दिसत आहे दोघ बाजूंनी उलटून पालटून छान असं हे शेकून घ्यायचं आहे तर मैत्रिणी सकाळच्या घाई गडबडीमध्ये भाजी पोळी वेगवेगळं आपल्याला करायला वेळ नसतो तर अशा पद्धतीने आपण मुलांना एखाद दिवशी ही रेसिपी बनवून देऊ शकतो किंवा सकाळच्या नाश्त्यालाही वापरू शकतात किंवा संध्याकाळी छोटी मोठी भूक असेल त्या भूकेसाठी सुद्धा अशा पद्धतीने आपण गव्हाच्या पिठापासून आणि पौष्टिक त्यामध्ये भाज्या घालून अतिशय कमी तेलामध्ये अशा पद्धतीचे पदार्थ बनवू शकतात आणखी मी तुम्हाला दुसरा सुद्धा म्हणून दाखवते अगदी थोडस तेल लावून घेतलं पुन्हा तशाच प्रकारे थोडंसं हे मिश्रण टाकायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे थोडंसं डोसा जसा आपण पसरवतो ना डोशाप्रमाणे पण डोसा खूप पातळ सर पसरवतो आपल्याला हे पातळ सर करायचं नाही तर असं जाड हे राहू द्यायचं आहे थोडंसं जाड राहू दिल्यामुळे काय होतं ना जास्त वेळासाठी मस्त मऊ आणि सॉफ्ट राहतात यामध्ये मी कोथंबीर वगैरे घातलेली नाही पण तुम्ही आणखी कोथंबीर घाला चवीला छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात हे उत्तप्यासारखे गव्हाच्या पिठाचे झाकण ठेवते आणि पुन्हा आधीच्या या सारखंच शेकून घ्यायचं आहे अगदी बराबर होता जास्त काही भांडेही भरत नाही आणि जास्त वेळही लागत नाही शिवाय सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण आपल्या मुलांना खाऊ घालू शकतो आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण ही झटपट अशी रेसिपी बनवून घेऊ शकतो अतिशय बनवायला सोपी आहे कोणीही अगदी नऊ शिकाऊ जरी असले ना तरी सुद्धा मस्त झटपट अशी ही रेसिपी बनवून घेऊ शकता दोघं बाजूंनी सगळे शे असे मस्त शेकून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने सगळं हे बनवून घ्यायचं आहे तर एवढं जे मी पीठ दाखवलेलं आहे ना तुम्हाला एक वर एक कप पिठामध्ये साधारण चार ते पाच होत असतात रंगही छान येतो आणि दिसायलाही मस्त दिसतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी पुरणपोळी जशी असते ना मऊ लुसलुशीत तर पुरणाच्या पोळीसारखे मऊ लुसलुशीत हे होत असतात पोलपोआट लाटणं काही भरवायची गरज नाही अगदी बराबर आपण हे बनवून घेऊ शकतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा तर सॉस सॉससोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा लहान मुलं असतील तशी नुसते सुद्धा खातात चवीला छान लागतात तर टोमॅटो सॉससोबत मी तुम्हाला चा सर्व करून दाखवते गार झाल्यानंतर सुद्धा असेच मऊ राहतात अजिबात वातळ होत नाही सकाळची शाळा असली उठायला उशीर झाला तेव्हा किंवा आठवड्यातून एखाद दिवशी असा हा पौष्टिक मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण हा पदार्थ देऊ शकतात कारण गार झाल्यानंतर सुद्धा अजिबात वातळ हा पदार्थ होत नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त मऊ लुसलुशीत पुरणाच्या पोळीसारखं हे पदार्थ झालेले आहे नाश्ता रेसिपीचा प्रकार चौथा पाहूया ठिकाणी ह्या मेजरमेंट कप आणि मी एक कप भरून तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता जो तुमच्याकडे अव्हेलेबल असेल तो तांदूळ घेऊन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी बुळून दोन तासासाठी भिजत घाला जास्त वेळ असेल ओव्हरनाईट किंवा तीन चार तासासाठी सुद्धा तुम्ही भिजून घेऊ शकता तांदूळ आता तांदूळ हा मस्त दोन ते अडीच तासांमध्ये छान भिजलेला आहे त्यानंतर यातलं पाणी संपूर्ण काढून घेतलं आणि हा भिजलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे त्यामध्ये दोन ते तीन लसूणच्या पाकड्या आणि ज्या कपाने तांदूळ घेतलेला होता ना त्याच कपाने पाव कप पाणी टाकायचं आहे पाव कपा मधील पाणी अर्धं टाकलं मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं हे दळून घ्यायचं आहे तर हे दळण्यासाठी पूर्ण या ठिकाणी पाव कप पाणी वापरलेलं आहे अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर आहे आता हे दळून घेतलेलं तांदुळाचं मिश्रण एखादी बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे ह्या प्रकारे या साईजचा मी या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल काढून घेतली स्वच्छ धुवून घेतलेला आहे असा मीडियम साईजचा बटाटा आहे त्यानंतर खिसणीवरती हा बटाटा खिसून घेतला आणि खिसल्यानंतर दोन ते तीन पाण्याने हा खिस सुद्धा धुवून घेतला स्वच्छ त्यानंतर पाणी पूर्णही निथळून घेतलेला आहे असा शुभ्र मोकळा मोकळा हा खिस झालेला आहे आता हा जो खिस आहे या तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकू यामध्ये अजिबात आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही जर का पाणी राहू दिलं तर हे मिश्रण कदाचित पातळसर होऊ शकते मग पूर्ण पाणी काढूनच घ्या त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे एक लहान साईजची शिमला मिरची होती ती बारीक कट करून घेतली साधारण अर्धी वाटी एक वाटी गाजरचा खीस घेतलेला आहे एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे साधारण अर्धी वाटी कांदा टाकायचा आहे किंवा तुम्ही हिरवी कांद्याची पातही घेऊ शकता तर, तर या ठिकाणी या तिखट मिरच्या आहे तर आपल्या चवीनुसार मिरची टाकायची आहे दोन मिरच्या बारीक चिरून त्या टाकलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे त्यानंतर फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घालायची आहे आता सगळं हे मिक्स करून घेऊ तर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही घालू शकतात किंवा मी जे भाजींचं प्रमाण दाखवलेलं आहे ते थोडं कमी अधिकही करू शकतात किंवा यामध्ये जसं की पत्ता गोबी आता फ्रेश ताजे वटाणे येतात वटाणे असे थोडेसे क्रश करून तेही तुम्ही यामध्ये टाकू शकतात किंवा थोडे शेंगदाणे असे थोडेसे जाडसर कुटून तेही तुम्ही यामध्ये घालू शकतात म्हणजे खाताना मस्त कुरकुरीत लागतात तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये थोडासा बदल तुम्ही करू शकतात आता सगळं हे मिक्स करून झालेलं आहे थोडंसं घट्टसर हे बॅटर वाटत आहे म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस अगदी पाणी टाकू आणि सगळं हे बॅटर काढून घेऊ म्हणजे कुठेही तांदूळाचं जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं तेही वाया जाणार नाही हे पाणी सुद्धा या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एक वेळेस मिक्स करून घेऊ जास्त पातळसर सुद्धा हे करायचं नाही आणि जास्त हे घट्टसर सुद्धा नाही तर या प्रकारेच मिश्रण आपल्याला हवं आहे पूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर पाव चमच यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे म्हणजे जो आपण खाण्याचा सोडा वापरतो ना तोच सोडा वापरायचा आहे सोडा वापरायचा नसेल तर इनो सुद्धा वापरू शकतात किंवा इनो सोडा न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकतात सोडा आपल्याला सगळ्या शेवटी वापरायचा आहे जेव्हा आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे ना त्याच्या आधी पाव चमचा सोडा टाकला आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं म्हणजे सोडा छान असा ह्या मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे हे बॅटरही तुम्ही पाहू शकता इतपतच ठीक ठेवायचं आहे त्यानंतर गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन ठेवला आणि पॅनमध्ये अगदी थोडस तेल टाकलेलं आहे पोहे खाण्याचा चमच असतो ना त्यापेक्षाही अर्धा चमच तेल टाकलं आणि तेल असं पूर्ण साईडला सा आपल्याला पसरून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस चालू करते आणि तवा असा हा तापल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे जसं आपण डोसा पसरून घेतो ना त्या पद्धतीने पसरवायचा आहे पण डोसा हा आपण खूप पातळसर करतो तर जास्त जाळ हे आपल्याला पसरवायचं नाही आणि जास्त पातळसर सुद्धा नाही तर अशी मीडियम साईजची लेअर ही राहू द्यायची आहे या प्रकारे असं गोलाकारामध्ये उत्तप्प्यासारखं हे पसरून घेतलेलं आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि साधारण दोन ते अडीच मिनिटांपर्यंत राहू दिलं झाकण उघडून दाखवते असा हा रंग बदललेला आहे त्यानंतर पलटून घेऊ खालून सुद्धा असा मस्त सोनेरी कुर, रंग आलेला आहे छान असं हे दिसत आहे पुन्हा यावरती झाकण ठेवू गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचं आहे कमी फ्लेम वरती पुन्हा दोन मिनिटापर्यंत शेकून घेऊ आता हा जो उत्तप्पा आहे दोघ बाजूंनी मस्त असा कुरकुरीत शेकला गेलेला आहे छान असा रंगही आलेला आहे त्यानंतर काढून घेऊ तर असा हा अगदी झटपट पहिला उत्तप्पा तयार झालेला आहे ह्या प्रकारे अशाच अतिशय सोप्या पद्धतीने मी आणखी तुम्हाला दुसरा उत्तप्पा सुद्धा बनवून दाखवते पुन्हा अगदी थोडस तेल टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता यापेक्षा तेल तूप किंवा बटर यापैकी काही तुम्ही वापरू शकता तर या ठिकाणी मी तेल वापरत आहे तेल पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये असं हे मिश्रण टाकून पसरून घ्यायचं आहे किती सोपी रेसिपी आहे बनवायला आपण केव्हाही अगदी झटपट आणि कोणीही पटकन ही रेसिपी बनवून घेऊ शकतात गरमागरम खायला तर हे उत्तप्पे मस्त कुरकुरीत लागतात आणि चविष्टही लागतात शिवाय यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या आपण घालतो त्यामुळे पौष्टिकही होतात मुले जर का अशा आपण त्यांना भाज्या बनवून दिल्या तर खायला नाकं ओरडतात पण अशी जर का आपण एखादी रेसिपीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून त्यांना नाश्ता म्हणून किंवा डब्यामध्ये अशा पद्धतीचा पदार्थ बनून दिला तर नक्कीच मुलं आवडीने खातात तर तुम्ही हा सुद्धा पाहू शकतात किती मस्त हा फुलून आलेला आहे तर आधीच्या उत्तप्याप्रमाणेच हा उत्तप्या सुद्धा आपल्याला शेकून घ्यायचा आहे आणि तशाच प्रकारे बाकीच्या मिश्रणाचे राहिलेले उत्तपे सुद्धा आपल्याला बनून घ्यायचे आहे अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे शिवाय कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये पौष्टिकही ही रेसिपी आहे तर एवढ्या ह्या मिश्रणामध्ये साधारण पाच ते सहा असे हे मस्त उत्तप्पे होत असतात सकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट होणारी मस्त, मस्त, मस्त अशी पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही नक्कीच करून पहा दिसायला किती मस्त दिसत आहे तेवढेच चवीला सुद्धा हे उत्तप्पे मस्त असे लागतात गरमागरम यासोबत चटणी किंवा टमाटो सॉस सोबत खायला तर अतिशय चविष्ट अशी रेसिपी लागत असते अशीच झटपट नाश्ता रेसिपी पाचवी पाहूया या ठिकाणी आपल्याला सगळ्यात आधी मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता जाड किंवा बारीक ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्या वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी मी दही घेते दही हे आंबट आहे म्हणून मी अर्धी वाटी घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे मैदा घ्यायचा आहे किंवा गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकतात पण गव्हाचं पीठ न घेता मैद्याचा वापर केला तर डोसा अगदी छान येतो ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी घेतलेला आहे तर एकदम पाणी न घालता अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ते मिक्सरला लावून फिरून घेतलेलं आहे असं स्मूथ हे मिश्रण झालेलं आहे त्यानंतर एखादी बाऊलमध्ये हे मिश्रण काढून घेऊ या प्रकारे त्यानंतर एक वाटी बटाट्याचे काप घ्यायची आहे म्हणजेच एक मीडियम साईजचा सा बटाटा घेतला बटाट्याची साल काढून त्याचे तुकडे करून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे जेवढा आपण रबा घेतलेला आहे ना तेवढाच आपल्याला बटाट्याचे काप घ्यायचे आहे घेतलेले बटाट्याचे तुकडे जे आहे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे त्यामध्ये आपल्या चवीनुसार म्हणजेच मी या ठिकाणी एक हिरव्या मिरचीचा वापर करते आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे मिरची आणि आलं घातलेले आहे यामध्ये पाणी न घालता असंच मिक्सर लावून बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिरची आणि आल्याची चव ढोशामध्ये एकदम छान अशी येते त्यानंतर अशाच प्रकारची प्युरी हे जर का आपण मिश्रणामध्ये घातली तर, तर यामध्ये काही बटाट्याचे कण असतात त्यामुळे डोसा बनवताना तो दो डोसा तुटू शकतो म्हणून काय करायचं एखादी गाळणी घ्यायची आहे अशा प्रकारची आणि त्या गाळणीने ही जी, जी प्युरी आहे ती गाळून घ्यायची आहे म्हणजे काही कण अशा प्रकारचे जे राहतात ना ते संपूर्ण निघतात त्यानंतर हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाणी पाहू शकतात या ठिकाणी अर्धी वाटी आपण पाणी आधी वापरलेलं आहे आणि उरलेले ज्या अर्धी वाटी पाणी आहे ते आता यावेळेस आपल्याला घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि ते पाणीसुद्धा अशा प्रकारे या गाळणीमध्ये घातलं तर मिक्सरचं भांडंसुद्धा क्लीन होते आणि ही प्युरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी गाडता येते अशा प्रकारचे हे काही कण राहिलेले आहे बटाट्याचे म्हणून हे शक्यतो गाळूनच घ्या त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मिक्स करत असतानाच यामध्ये मीठ टाकायचं आहे तर आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी अर्धा चमचा मीठ घालते तर या ठिकाणी तुम्ही पाणी पाहू शकतात जेवढा रवा तेवढं पाणी त्यापेक्षा ते थोडंसं राहिलेला आहे म्हणजे साधारण पाऊन वाटी पाणी लागलेलं ला आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिटांपर्यंत तरी हे झाकून आपल्याला असंच राहू द्यायचं आहे तोपर्यंत मस्त डोशासोबत लागणारी चटणी आपण करून घेऊया छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याची काप घ्यायची आहे पाव वाटी फुटाण्याची डाळ ओलं खोबरंही घेऊ शकतात किंवा सुकं खोबरंही तुम्ही घेऊ शकतात आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे तर या ठिकाणी मी दोन मिरच्या घेतलेल्या आहे त्यानंतर एक लसूणची पाकडी घेतलेली आहे मोठी आहे म्हणून एक घेतलेली आहे दोन तीनही तुम्ही घेऊ शकतात आणि थोडीशी फ्रेश स्वच्छ धुवून कोथंबीर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणी वाटली जाईल एवढं पाणी घालायचं आहे अगदी थोडं मिक्सरला लावून वाटून घेऊ आवश्यकतेनुसार पाणी टाकून अशी बारीक ही चटणी वाटून घेतलेली आहे त्यानंतर एखादी बाउलमध्ये ही चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे चटणीला तडका द्यायचा आहे म्हणून तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर हा जो तडका आहे तो चटणीवरती आपल्याला सोडायचा आहे प्रकारे तडका चटणीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊ अगदी झटपट आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे या प्रकारे आता साधारण आठ ते दहा मिनिटं झालेले आहे मिश्रण पाहून घेऊया रवा यामधला फुललेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं हे मिश्रण झालेलं आहे डोसा करूया तवा सुद्धा तापण्यासाठी ठेवलेला आहे तवा तापत आहे तोपर्यंत यामध्ये चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे म्हणजेच खाण्याचा सोडा आणि हे जे मिश्रण आहे असं छान फेटून घ्यायचं आहे ह्या प्रकारे फेटत असताना मात्र एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे थोडासा पाव चमचा यामध्ये सोडा घातला का मिश्रण असं छान फुलून येते आपण ही कोणतीही आंबून रेसिपी करत नाही तर अगदी इन्स्टंट होणारे हा डोसा आहे म्हणून पाव चमचा यामध्ये सोडा घातलेला आहे आता डोशाचे बॅटर सुद्धा तुम्हाला दाखवते इतपतच पातळ सर असायला हवं तवा सुद्धा छान असा गरम झालेला आहे त्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का ब्रश असेल तर ब्रशचा वापर करा नसेल तर कांदा घ्यायचा आहे छोटासा आणि तो चिरून अशा प्रकारे सुरीला टोचून घ्यायचा आहे कांद्याने तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे अगदी थोडंसं तेल हे लावून घेतलेलं आहे या प्रकारे आणि मस्त असा कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे अगदी थोडस पाणी शिंतळायचं आहे आणि एखादी कॉटनच्या रुमालाने किंवा टिश्यू पेपरने हे पाणी पुसून घ्यायचं आहे आता डोसा करू डोसा करत असताना हे जे बॅटर आहे ते अशा प्रकारे हलवूनच घ्यायचं आहे आणि मगच चमच्यामध्ये भरून तव्यावरती पसरायचं आहे गॅसची फ्लेम आता कमी केलेली आहे कमी गॅसवरती डोसा हा पसरून घेते तापल्यानंतर मीडियम होता आणि डोसा टाकत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे अशा प्रकारे एकसारखा अगदी अलक हाताने हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे गॅसची आस मोठी करायची नाही नाहीतर डोसा हा जास्त लाल होतो यामध्ये आपण बटाटाही टाकलेला आहे म्हणून तो सुद्धा छान शिजावा म्हणून गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे त्यानंतर अशा प्रकारे तेलवरतून लावून घ्यायचं आहे कांद्याने पूर्ण तेल हे लावून घेते मस्त असा कुरकुरत होईपर्यंत हा डोसा आपल्याला शेकू द्यायचा आहे तवा हा मोठा आहे डोसा सुद्धा मोठा आहे सर्व बाजूंनी एक सारखा छान शेकावा त्यासाठी हा जो तवा आहे आपल्याला अशा प्रकारे फिरून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखा असा डोसा हा शेकला जातो जर का नाही फिरवला तो आतमध्ये लालसर होतो आणि आजूबाजूला डोसा हा पांढरा राहतो तो व्यवस्थित होत नाही डोसा हा झालेला आहे वरतून सुद्धा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे आणि डोसा हा पूर्णपणे शेकून झाला का कडा त्याच्या लगेच सुट्टा तुम्ही पाहू शकता या प्रकारे डोसा हा शेकला गेलेला आहे पण जास्त ब्राऊन झालेला जा नाही आणखीन जर का आपल्याला हा ब्राऊन करायचा झाला तर अशा प्रकारे काही सेकंद पर्यंत पुन्हा शेकून घ्यायचा आहे तवा फिरून तुम्ही पाहू शकता काय मस्त अशी जाळी दिसत आहे डोश्याला थोडस शेकून घेते त्यानंतरच मग डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता पाहू डोसा आता मस्त अगदी परफेक्ट रंग आलेला आहे त्यानंतर ढोसा हा अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे तर मंडळी अगदी झटपट आणि चविष्ट असे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे डोसे आपण बनवून घेऊ शकतो बनवायला किती सोपी पद्धत आहे आणि अगदी परफेक्ट रेसिपी आहे जर का तुम्ही पूर्ण रेसिपी फॉलो करून अशा प्रकारचे डोसे केले तर अगदी परफेक्ट येतील आणि एकदम कुरकुरीत हे डोसे होत असतात अशाच प्रकारचे आणखी नाही मी काही तुम्हाला डोसे बनवून दाखवते म्हणजे एक नाही तर सगळे डोसे असे मस्त येतात याची तुम्हाला नक्कीच खात्री होईल दुसरा डोसा बनवत असताना तव्याला तेलसुद्धा लावलेलं नाही किंवा पाणीसुद्धा शिंतडलेलं नाही गॅसची फ्लेम मोठी होती कडकडीत तवा तापून घेतला त्यानंतर मीडियम केला आणि मीडियम गॅसवरती मिडियम ते कमी गॅसवरती हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे आणि डोसा पसरून झाल्यानंतर लगेचच आपल्याला थोडी गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि अशा प्रकारे तेल हे लावून घ्यायचं आहे कितीही मोठे डोसे करा अगदी छान असे एकसारखे हे होतात कुठेही तुटत नाही किंवा चमचाला हे डोसे चिटकत नाही असं थोडंसं तेल सोडल्यामुळे डोश्याला छान कुरकुरीतपणा येतो आणि रंगही छान येतो तर मंडळी रेसिपीचा प्रकार नंबर सहावा तर ही रेसिपी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी मुंगाची डाळ घेतलेली आहे मुंगाची डाळ पसरट भांड्यामध्ये टाकली आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे अशा प्रकारे अलगद हाताने चोळून दोन ते तीन पाण्याने ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे म्हणजे डाळ टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेली असते ती संपूर्ण आपल्याला काढून टाकायची आहे आता डाळ ही धुवून झालेली आहे ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे म्हणून त्यामध्ये पाणी घालायचं आहे डाळच्या वर साधारण अर्धा ते पाऊन इंच पाणी इतपत पाणी टाकून झाकण ठेवून असंच फक्त आपल्याला दहा मिनिटं ही डाळ भिजून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनिटांसाठी सुद्धा भिजून घेऊ शकतात आता दहा मिनिटं झालेले आहे त्यानंतर मी तुम्हाला डाळ दाखवत आहे दा अशी ही डाळ भिजलेली आहे डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे म्हणून मिक्सरचं भांडं घेतलं मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे म्हणजे एकाच वेळी ही डाळ संपूर्ण आपल्याला वाटता येईल मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकायची आहे डाळ भिजते वेळेस आपण पाणी हे कमीच घातलेलं होतं म्हणून जास्त पाणीही शिल्लक नाही अगदी डाळ ही व्यवस्थित वाटली जाईल इतपतच यामध्ये पाणी आहे म्हणून संपूर्ण पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर सहा ते सात लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या वापरायच्या आहे तर ह्या साईजच्या मिरच्या आहे तर मी तीन मिरच्या ह्या रेसिपीसाठी वापरत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही मिरचीचं प्रमाण करू शकतात आता यामध्ये टाकते पाव चमचा जिरे आणि चमचा हळद फक्त आपल्याला एवढंच साहित्य यामध्ये टाकायचं आहे पाणी कमीच वापरायचं आहे जास्त पाण्याचा वापर न करता अशा प्रकारे ही डाळ मुगाची आपण वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आता ही जी डाळ वाटून घेतलेली आहे ती आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे डाळ बारीकच वाटा बरं जाडसर अजिबात ठेवू नका आता वाटून घेतलेल्या डाळमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला साधारण एक वाटी कांद्याचे काप आणि एक वाटी कोथंबीर चवीनुसार मीठ टाकायचं आहे एवढंही साहित्य तुम्ही या रेसिपीसाठी वापरू शकतात असं मिक्स करून घालायचं आहे आणि आणखी या रेसिपीला जास्त आपल्याला हेल्दी करायची झाल्यास तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण यामध्ये भाज्याही वापरू शकतात जसं की शिमला मिरची टमाटर पत्ता किसून घेतलेला गाजर अशा प्रकारच्या पालेभाज्या ज्या आपले मुलं खात नाही त्या पालेभाज्याही तुम्ही यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वापरू शकतात आता मी फक्त यामध्ये शिमला मिरची काप टाकलेले आहे आणि एक चमचा दही टाकलेला आहे दही तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात कारण आपण हे जे जाड आहे अगदी झटपट भिजून करत आहोत थोडासा आंबटसरपणा आणि लुसलुशीतपणा येण्यासाठी यामध्ये मी दही वापरलेला आहे संपूर्ण हे दही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे या डाळीच्या मिश्रणामध्ये दही घालत असाल तर असं व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घ्या मिक्स झालेला आहे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅन मध्ये फक्त एक चमचा तेल टाकलेला आहे गरम होण्यासाठी पडीने सांगायचं झालं सा तर फक्त अर्धी पडी एवढं तेल आपल्याला लागत असते तेल गरम होत आहे तोपर्यंत पाव चमचा सोडा घेतला बेकिंग सोडा सोडा टाकायचा आहे तुम्ही जर का दही वापरलेलं नसेल तर शक्यतो इनोचा वापर करा म्हणजे रेसिपीला थोडासा आंबटपणा येईल आणि छान अशी जाडी येईल तर पूर्ण हा सोडा मी मिक्स करून घेते जास्तही सोडा आपल्याला वापरायचं नाही फक्त पाव चमचा इतपत तेल सुद्धा गरम झालेला आहे गॅसची फ्लेम कमी आहे आणि पॅनमध्ये मध्ये आता हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित पसरावं त्यासाठी थोडस हे हलवून घेते गॅस कमी ठेवायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनिटांनंतर आता आपण पाहूया दोन मिनटं झालेले आहे तुम्ही पाहू शकता असं फुलून सुद्धा आलेला आहे आणि खालून सुद्धा खालची बाजू अशी ब्राऊन दिसत आहे मग पलटून घ्यायची आहे आता हे आपल्याला पलटवायचं आहे तर मग दोन चमच्यांचा वापर करायचा आहे सराटा घेतला आणि झारा घेतला दोघं चमच्यांनी हे पलटून घेतलेला आहे खालची बाजूही तुम्ही पाहू शकता मस्त अशी शेकली गेलेली आहे त्यानंतर आता सुद्धा गॅस कमीच आहे झाकण ठेवायचं आहे पुन्हा साधारण दीड ते दोन मिनिटापर्यंत शेकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला चेक करायचं आहे व्यवस्थित हे झालं त्यानंतरच गॅस बंद करायचं आहे आणि ह्या प्रकारे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम पिझ्झाप्रमाणेच हा जो नाश्ता आहे तो दिसत असतो पण ठेवताना मात्र लगेच ताटामध्ये खाली ठेवू नका कारण हा गरम पदार्थ आहे आणि पाणी सुटेल मग मऊ होईल तर अशी जाडी किंवा एखादी स्टँड ठेवा ताटामध्ये आणि त्यावरती मग ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा लुसलुशीत आणि छान असं फुलून सुद्धा आलेला आहे आता पूर्णपणे थंड झालेला आहे थंड झाल्यानंतरच ताटामध्ये खाली ठेवायचं आहे आणि खालचं जे स्टँड आहे ते काढून घेतलेलं आहे आता ज्याप्रमाणे पिझ्झाची कटिंग करत असतात ना तशा प्रकारे याची सुद्धा आपण कटिंग करून घेऊ पिझ्झा प्रमाणे म्हणजे मुलं अगदी आवडीने खातील प्रत्येक मुलांना हा पिझ्झा आवडत असतो आणि अशा प्रकारे आपण जर का काही नाश्ता त्यांना बनवून दिला तर पिझ्झा समजून मुलं अगदी आवडीने खातात आणि हा जो नाश्ता आहे पौष्टिक सुद्धा आहे चवीला सुद्धा अप्रतिम आहे आणि बनवायला सुद्धा सोपा आहे जास्त काही भांडेही भरत नाही अगदी झटपट कमी तेलामध्ये पौष्टिक आपण हा नाश्ता बनवून घेऊ शकतात तर सुरीनेही तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा पिझ्झा कटर असेल तुमच्याकडे अशा प्रकारचं तर पिझ्झा कटरने सुद्धा हे पिसेस कट करून घेऊ शकतात अशा प्रकारे ट्रँगल शेपमध्ये मी हे कटिंग करून घेते तर ही जी रेसिपी आहे मैत्रिणीनं तुम्ही नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सगळ्यांना आणि तुमच्या मुलांना सुद्धा ही रेसिपी आवडेल घरी नाश्त्यालाही तुम्ही बनवू शकता दोरजच्या किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा काय द्यावं दोरज हा प्रश्न असतो तर एखादी दिवशी तुम्ही ही रेसिपी त्यांना देऊ शकतात मुलं अगदी आवडीने खातील अशा प्रकारची ही कमी तेलामध्ये हेल्दी रेसिपी होत असते झटपट होणारी आणि दोन ते तीन दिवस टिकणारी अशी नाश्ता रेसिपी सातवी पाहूया तर मीडियम साइज ची जोडी घेऊन अशा प्रकारे तोडून घेतलेली आहे मेथी धुवून घेतलेली आहे त्यानंतर एखादी एखादीमध्ये ही मेथी आपल्याला पाणी निथळण्यासाठी ठेवायची आहे पूर्णपणे पाणी निथळल्यानंतर बारीक अशी आपल्याला ही मेथी चिरून घ्यायची आहे अगदी बारीकच ही मेथी चिरायची आहे ही मेथी खूप बारीक चिरायची आहे म्हणून चिरल्यानंतर पुन्हा चिरून घ्यायची आहे या प्रकारे मेथीची भाजी चिरून झालेली आहे कोथंबीर सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाना पाण्याच घ्यायची आहे जास्त जाळ घ्यायची नाही त्यानंतर एक असा पसर बाऊल घेतलेला आहे आणि त्या मध्ये ही चिरलेली कोथंबीर आणि चिरलेली मेथी टाकायची आहे आता एक कप आ... हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दाबून घेतलेलं आहे मेथीची भाजी सुद्धा एक कप होती म्हणून एक कप गव्हाचं पीठ घेतलं पाव कप बेसन पीठ घेतलेलं आहे म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ चवीनुसार तीन हिरव्या मिरच्या पाच तेसा लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडस पाणी टाकून हे वाटून घेतलेलं आहे या प्रकारे किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही कुटून घेऊ शकतात बारीक असं आता या पिठामध्ये घरात असलेले काही मसाले टाकू ती म्हणजे चिमूटवर हळद अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मिरची पावडर तर आपल्या चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे आपण हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे पण लाल मिरची पावडर घातली तर पराठ्याला रंग छान येतो चवीनुसार मीठ अर्धा चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा ओवा ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून घातला ना ओव्याची चव आणखीनच रेसिपीमध्ये छान येते म्हणून असं साधारण काही सेकंदसाठी चोडून घेतला ओवा आणि मग तो ओवा या पिठामध्ये टाकायचा आहे आता मेथीचे पराठे हे जास्त वेळासाठी मऊ राहण्यासाठी पराठ्याचे जे सिक्रेट आहे ना ते म्हणजे पाव कप दही दही असं हे पिठामध्ये टाकलं तर पराठे हे दोन ते तीन दिवसापर्यंत सुद्धा आपण प्रवासामध्ये नेले तरी सुद्धा मऊ राहतात दही टाकल्यानंतर साधारण अर्धी पळी तेल घालायचं आहे आणि सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी साधारण पोहे खाण्याचा सा एखाद चमचा पाणी घेतलेला आहे आणि फक्त एवढंच पाणी वापरून हे पीठ पूर्णपणे असे ओलं झालेलं आहे आणि मळून घेते जास्त पाणी हे पीठ मळताना वापरू नका शक्यतो नाही वापरलं का ना तर काही हरकत नाही आता पीठ हे मळून झालेलं आहे त्यानंतर पिठाला छान स्मूथपणा येण्यासाठी थोडस अगदी तेल हाताला लावून घ्यायचं आहे आणि मग पीठ अशा प्रकारे मस्त हे चोडून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवू आणि साधारण पंधरा ते वीस मिनटांसाठी असं झाकून हे राहू देऊ वीस मिनटं झालेली आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते घाई असेल तर दहा मिनटासाठी सुद्धा आपण हे ठेवू शकता आता पराठे बनवायला सुरुवात करूया म्हणून उंडे करून घ्यायचे आहे छोटे चुट छोटे जसे आपण पराठे बनवतो त्या साईजनुसार उंडे करत आहे आठ उंडे झालेले आहे पराठ्याचे उंडे एक सारखे असे करून घेतलेले आहे त्यानंतर पराठे करायचे आहे पहिला पराठा मी तुम्हाला करून दाखवते उंडा घेतलेला पिठामध्ये बोळून घेतलेला आहे कोरडी कणिक घ्यायची आपल्याला त्यानंतर पोरपाटावरती ठेवायचं आहे छोटशी लाटीही लाटायची आहे या प्रकारे तेल घ्यायचं आहे थोडस तेल त्या लाटीला लावून घेते थोडस पीठ टाकायचं आहे कोरडं दुमडून घेतल्यानंतर जास्त तेलही लावायचं नाही हाताला चिटकलेलं तेलच तेवढंच लावलेलं आहे पुन्हा दुमडून घेतलेला आहे आणि पिठामध्ये पुन्हा बुडून घ्यायचं आहे आता अगदी अलगद हाताने था हा पराठा आपल्याला लाटायचा आहे लाटी ही त्रिकोणी होती म्हणून अशी थोडीशी गोलाकारामध्ये आपल्याला लाटत घ्यायची आहे म्हणजे लगेचच ती गोल होते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पराठा हा गोल होत आहे पराठा लाटत असताना एकाच ठिकाणी आपल्याला लाटायचं नाही तर सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असा हा लाटून घ्यायचा आहे असा पातळ सरस पराठा हा लाटायचा आहे तर आता हा पराठा गोल आहे तुम्ही असा सुद्धा राहू देऊ शकता किंवा याला आणखीन गोल देण्यासाठी किंवा नवीन शिकणारे असेल तर नवीन शिकणाऱ्यांना गोल चपात्या किंवा गोल पराठा हा जमत नाही अगदी परफेक्ट आकार येण्यासाठी अशा काठांचं घरात असलेलं ताट प्लेट किंवा अशा एखादी बाउल घ्या आणि त्याच्याने अशा प्रकारे हे कापून घ्या म्हणजे पराठा तुम्ही पाहू शकता किती मस्त गोल गरगरी तसा दिसत आहे आणि ह्या उंड्याचं पुन्हा उंड्यामध्ये लावायचं आहे आणि पराठा लाटून घ्यायचा आहे मस्त एक सारखे गोलाकारामध्ये आणि पातळसर असे आपले पराठे होत असतात तर आता हा पहिला पराठा हा ताटामध्ये काढते आणखी पराठे लाटून घेते मेथीच्या पराठ्याला आपण थोडस जास्त पीठ लावूनही लाटत असतो म्हणून तो, तो एकमेकांना अजिबात चिटकत नाही अशाच प्रकारे सगळे पराठे मी लाटून घेते आता पराठे हे लाटून झालेले आहेत मी तुम्हाला सुरुवातीला दाखवते पराठा हा एकही एक चिटकलेला नाही सगळे पराठे तुम्ही पाहिले आता पराठे आपल्याला शेकायचे आहे म्हणून गॅसवरती तवाटे नाही तर उलटण्याचा वापर करा आता तवा हा कडकडीत असा गरम झालेला आहे तव्यावरती पराठा टाकला जर का अनुभवी आपण असलो तर अशाच प्रकारे हातानेच आपण पटापट हे पराठे शेकून घेतात चपात्या किंवा पराठे पण नवीन शिकणारे असले तर अशा प्रकारे उलथणं हे जमत नाही तर मग अशा प्रकारे चमच्याचा वापर करायचा उलथण्याचा वापर करायचा आणि त्याच्याने पराठे आपल्याला शेकून घ्यायचे आहे पराठा थोडासा शेकून झाल्यानंतर त्यावरती तेल बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि असा उलटून पालतून मस्त पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे पराठे शेकत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या फ्लेम वरती पराठे शेकायचे आहे जर का चटके लागत असले तर मग थोडीशी कमी करू शकतात पुन्हा मोठी करून घ्यायची आहे पहिला पराठा हा शेकून झालेला आहे अशाच प्रकारे बाकीचेही पराठे सगळे मी शेकून घेते अगदी बराबर हे पराठे शेकले जातात कारण आपण आधीच हे लाटून ठेवलेले आहे ला तर अशा प्रकारे सगळे हे पराठे शेकून झालेले आहे तुम्ही पाहू शकता रंगही मस्त असा आलेला आहे पराठ्यांना आणि सगळे पराठे शेकून झालेले आहे या प्रकारे एकदम मऊ सॉफ्ट असे हे आणि पटकन हे पराठ्याची रेसिपी होत असते जर का आपल्याला प्रवासामध्ये न्यायचं झाले पराठे तर अशा प्रकारे पराठे जर का बनवून आपण नेले तर अशा हातावरती घेऊन पटकन ते प्रवासामध्ये खाताही येतात किती सॉफ्ट झालेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रवासामध्ये दोन ते तीन दिवसासाठी आरामशीर हे पराठे टिकतात चांगले किंवा मुलांच्या डिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे पराठे बनवून देऊ शकता एक नाही तर सगळेच पराठे मस्त असे गोल आकारामध्ये दिसत आहे आणि दिसायलाही रंगही छान आलेला आहे असेच हे पराठे मऊ राहता अजिबात हे कडक होत नाही किंवा घशातही अडकत नाही खाताना एकदम सॉफ्ट असे हे पराठे लुसलुशीत तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही पराठे बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर का तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेले घंटीचे बटन सुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल तर मुलांच्या टिफिन मध्ये अशा प्रकारे रोल करून आपण ठेवले यासोबत टोमॅटो सॉस किंवा चटणी किंवा असे नुसते सुद्धा लहान मुलं असले ना आपले तसा नुसता सुद्धा पराठा त्यांना देऊ शकता अगदी दे पटकन होणारी आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे त्याशिवाय पौष्टिक सुद्धा आहे तर नक्कीच तुम्ही मुलांना बनवून द्या किंवा सकाळी चहा सोबत खायला नाश्त्याला खायला किंवा छोट्या मोठ्या बुकेसाठी संध्याकाळी जेवणामध्ये अशा प्रकारचे पराठे आपण बनवू शकतो तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा क्लिक करा असं क्लिक केल्यामुळे काय होईल ना मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल म्हणून त्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑलवरती करा म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या रेसिपीच मिळेल मग पुन्हा भेटू नवीन छानच्या अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार